सगळे यंत्रणा लागल्यास कामाला त्यांना पण कसले पैसे सापडत अशी असणार नाही. त्यांना जे मदत करणार होती त्यांना तर अटक केली आपण. कर्जत तालुक्यातील कुटुंबातील एक मुलगी जी अल्पईन होती तिला पुरुष लावून गेल्या 15 दिवसापूर्वी 23 तारखेला पळून नेण्यात आलेलं आहे. कुटुंबाने आरोप केला आहे की लवजियाचा हा प्रकार आहे, जी मुलगी फसून नेलेली आहे आणि कुठलंही शासन प्रशासन आम्हाला सहकार्य करत नाही. त्यामुळे उपोषणाचं त्या त्यांनी उपस्थित आणि उपोषणाला बसले ते आम्ही त्यांना भेटलो आणि उपोषण त्यांनी स्थगित केलेलं आहे. पोलीस प्रशासनाने शब्द दिलेला आहे की आमच्या 3 टीम्स याच्यावरती काम करत आहेत, छापेमारी सुरू आहे आणि ही छापेमारी सुरू असताना एक सायबरची टीम देखील एक्सक्लुझिव्ह त्याच्यावरती काम करत आहे. 3 आरोपी त्याच्यात अटक केलेले आहेत आणि तपास गतीने सुरू आहे. लवकरच आम्ही मुलीला तुमच्या ताब्यात देऊ आणि आरोपीवरती कठोर शासन करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे उपोषण आता स्थगित झालेलं आहे. कुटुंबियांचं म्हणणं होतं की आम्ही ज्या दिवशी केस दिली त्या दिवशी केस नोंदवून घेण्यात आली नाही आणि तपासामध्ये देखील हजरजीपणा केला. आम्ही मागणी केली की त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी कोणी विलंब केला त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे.